दिनांक 15/5/2019 रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या बातमीदारामार्फत फौदा चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे ते सोलापूर या महामार्गावर आयचर गाडी क्रमांक EMH13AX3154 आयचर टेम्पो ताब्यात घेण्यात आले. या आयचर गाडीमध्ये कोणत्या तरी जनावराचे अंदाजे 4,500 किलो मांस आढळून आले. हे मांस पाथर्डी ते गुलबर्ग येथे जाणार होते. सदरचे आयचर गाडी क्रमांक EMH13AX3154 पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत सविस्तर माहिती देताना फौदार चावडी पोलीस ठाण्याचे PI संजय साळुंके यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. आज दिनांक 15/5/2019 रोजी सकाळी खास बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे ते सोलापूर मार्गावर एक आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्या आयशर टेम्पोमध्ये कोणत्या तरी जनावराचे साधारण 4,500 किलो मांस आहे. सदरचे मांस हे पाथर्डी ते गुलबर्गा असं जाणार होतं. त्या संबंधाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांसाचे सॅम्पल घेण्यात आले आहे, तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.